नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आयबीसी इन्स्टिट्यूटचा स्टुडंट चेतन राठोड आणि मी स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलवर बँकर्स व्ह्यू पॉवर बाय आयबीसी इन्स्टिट्यूट नाशिक रोड ब्रँच आहे. इथे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. जसं आता वैदिक मॅथचं सेशन चालू आहे, प्रत्येक मुलांना समोर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून कसं देता येईल हे सरांनी एकदम एक नियोजन प्रोग्राम योजिले, त्याच्यातलाच हा एक भाग आहे. आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज एकदम सरळ सोपी मल्टिप्लिकेशन ट्रिक. आणि ती ट्रिक अशी आहे की 5 कोणाशी मल्टिप्लाय कसं सगळ्यात फास्ट करायचं, 25 फास्ट मल्टिप्लाय कसं करायचं, 125 एकदम तुरंत 5-6 सेकंदात आन्सर कसं काढता येईल, मग त्यासाठी आपण 5 टेबल म्हणू, 25 टेबल म्हणू, 125 टेबल म्हणू. बाय डिफॉल्ट काही मुलांना लन असतात, ते करतात, पण परीक्षेत आपण जर असं त्या टेबलनुसार करायला गेलो तर आपल्याला लईच वेळ लागेल. आणि आपल्याला माहीत पाहिजे की कॉम्पिटिशन खूप वरच्या लेवलला गेलं आहे, म्हणजे त्याची जी पातळी आहे, काठिण्य पातळी, ती लई जास्त वाढलेली आहे. मग त्यासाठी ह्या शॉर्ट ट्रिक आपल्याला जे परीक्षामध्ये लई कामात येतात. फक्त तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही नक्कीच ह्या स्ट्रिकच्या आधी होणार, तुम्ही कधी ही स्ट्रिक विसरू शकणार नाही. चला मग स्टार्ट करूया. जसं आपण 5 जर मल्टिप्लाय केला तर साधी स्ट्रिक बघू, जी आपण पहिलीपासून 10वीपर्यंत शालेय पाठ्यपुस्तकातून शिकलेली आहे, शिक्षकांनी आपल्याला शिकवलेली आहे. मग पहिली आपण करू 5 डिवायडेड करण्याची ट्रिक. आपण बघू एखाद्या नंबरला नंबर ऑफ डिजिट, मग ते 2 अंकी असू शकतात, 3 अंकी असू शकतात, 4 अंकी असू शकतात, त्या नंबरला 5 आपण कसं डिवाइड करू शकतो हे आपण आता बघणार आहे. तर माझ्याकडे लक्ष द्या आणि सोबत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय करतो आहे. चला मग आता 5 डिवाइड करायचं आहे, तर आपल्याला बघायचं आहे की हा 5 जो आहे हा 5 कसा बनतो आहे. तर हा 5 बनतो 10 डिवायडेड बाय 2, बरोबर 10 डिवाइड बाय 2. पण विद्यार्थी मित्रांनो, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, हा 5 तर असा बनतोच, पण ही जी स्ट्रिक असते ही स्ट्रिक 2 ह्याच्यात वापरली जाते. जसं आपण मल्टिप्लाय करतो 2 म्हणजे आपण जर 5 जर मल्टिप्लाय करायचं असलं तर आपण काय करतो, 2 त्यांना भागतो. पण इथं आपल्याला उलट करायचं आहे, तर उलट कसं करायचं आहे ते बघा. तर ह्या 5 जर बनवायचं असेल तर हा 5 कसा बनतो, 2 × 10, बरोबर 2 × 10. आता आपण असं समजू की याच्यानेच आपण एखादी नंबरला भागतोय, हा पण तर 5 आहे, 5 होणार आहे तो. तर बघा इथं घेतो मी 3, 4, 5, 6, बरोबर. आता आपण काय करणार, या नंबरला जर आपल्याला याच्याने म्हणजे 5 डिवाइड करायचं आहे, तर डिवाइड करताना आपल्याला माहिती आहे हा जो भागाकाराचा साईन आहे, बरोबर, हा जो भागाकाराचा साईन आहे तो काय होतो, गुणाकार होतो. मग तो 2 याला आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. मग ते आपण करू. आता 2 × 12 = 12, 12 × 2 = 1 ह्याच्याला गेला, 2 × 5 = 10, 10 × 1 = 11, 1 एक कॅरी गेला, 2 × 8 = 8, 8 × 1 = 9, 3 × 2 = 6. मग हा आपला पूर्ण भागाकार झाला आहे मित्रांनो. पण एक गोष्ट विसरू नका, हा जो 10 आहे आपण ॲज इट इज ठेवला आहे. मग कोणत्याही संख्याच्या छेदात जर एकावर जेवढे 0 असतील तेवढे 0 एक घर त्या संख्येच्या डावीकडे, राईटपासून डावीकडे पॉईंट द्यायचा असतो, तर इथं 1 द्यायचा. किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा. आणि हे स्ट्रिक मी तुम्हाला समजवतोय त्यासाठी एवढा वेळ लागतो. जर मी फास्ट केली तर 2 ते 3 सेकंदात याचं आन्सर होईल. आणि तुम्ही खूप खुश झाले असाल तर याच्यावरती आपण 2-4 एक्झाम्पल बघू. चला मग पुढचे एक्झाम्पल बघू. आता हे सगळं लिहिण्याची गरज नाही, जे बेसिक होतं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात काय करावं लागतं. आता दुसरा नंबर घेऊ आपण, एक्झाम्पल काय घेऊ, 5, 8, 3, 2, 3 याला आपल्याला 5 डिवाइड करायचं आहे. तर सरळ सरळ एकच गोष्ट लक्षात ठेवायची की याला आपल्याला 2 मल्टिप्लाय करायचं आहे. 2 मल्टिप्लाय करायला चालू करायचं, मग इथून स्टार्ट करायचं मल्टिप्लाय करायला. 2 × 3 = 6, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 2 × 8 = 16, 6 1 जाईल, 2 × 5 = 10 and 1 = 11. पण आपलं उत्तर झालं नाही आहे, मी तुम्हाला बोललो आहे खाली डिनोमिनेटरमध्ये 10 असतो, तो 1 असतो, म्हणजे तो आपल्याला वरती डावीकडे 1 घर सोडून द्यावा लागतो, कारण की 1 असतो खाली. मग
इथे पॉइंट द्यायचं. किती सोपी आहे पाचची ट्रिक. पाचने कोणत्याही नंबरला तुम्ही याच पद्धतीने डिवाइड करू शकता. आता याला पाचाचा पाडा म्हणणार, नंबर मोठे येणार, मग दोनाचा तर सहज आपल्या लक्षातच असतो तो पाडा. मग बघा हे केलं, इथं मी काय केलं आहे तुम्हाला कळालं ना, इथं मी मल्टीप्लाय बाय टू केलं आहे आणि इथं पॉईंट कसा दिला आहे. मग हे लक्षात ठेवा, दोन डिवायडेड बाय दहा, मग हा एक असतो हा, त्याच्यावर शून्य आहे, तर हा शून्य आपण इथे पॉईंट दिलेला आहे. अजून दोन तीन एक्झाम्पल घेऊ बाजूलाच. तीन पाच आठ सात कोणतेही घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे तुमच्या मनात येईल ते घ्या. याला डिवायडेड बाय फाईव्ह करायचं आहे हे आपल्याला माहीत आहे, साईडला लिहूनच घ्यायचं. परीक्षा असो कोणत्याही ठिकाणी असो, सरळ सरळ जर डिवायडेड बाय फाईव्ह दिलेलं असेल तर त्या नंबरला मल्टिप्लाय करायचं दोनने आणि म्हणजे राईट साईडने एक घर डावीकडे सरकून एक पॉईंट द्यायचा, त्याला आपण दशांश म्हणतो मराठीमध्ये. मग बघा दोनने याला जेव्हा मी मल्टिप्लाय करतो काय होतं बघा. बेनाम 1808 अच्छाला एक, बे साते 14 आणि एक 1505 अच्छाला एक, आठ दुने 16 आणि 16 आणि एक 17, 1707 अच्छाला एक, बे पंचे 10 आणि एक 11, एक खाली एक कॅरी, बे त्रिक 6 आणि एक तो 7. आणि मी तुम्हाला आत्ताच बोललो की हा जो शून्य असतो म्हणून आपल्याला एक घर सोडून दशांश द्यावा लागतो. याचप्रमाणे आपण 25 डिवायडेड कसं करायचं ते बघू. म्हणजे 25 या संख्येने कितीही मोठी संख्या असू दे त्याचं आपल्याला भागाकार द्यायचं आहे, तर 25 पाडा म्हणण्याची गरज नाही आहे. ते कसं आहे ते आपण बघूयात. फक्त माझ्यासोबत राहा, मी काही काही छोट्या मोठ्या गोष्टी लिहितो आहे त्या लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि मी दोन दोनदा सांगतो आहे की कोणती गोष्ट का बरं होते. चला मग आपण 25 म्हणजे 25 जर भागाकार करायचा असेल कोणत्याही संख्येला तर कसं करतात त्याची आपण शॉर्ट ट्रिक बघू. आता हे मी इरेज करतो. आता चला आता 25 घेऊ आपण. मग कोणताही नंबर असो, डिजिट कोणताही असो, दोन अंकी तीन अंकी चार अंकी आपल्याला फरक नाही पडायला पाहिजे. असं नाही की 25 पाडा पाठ पाहिजे. याची एक ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला जर बघा 25 कसा तयार होतो, तर 25 अशा प्रकारे तयार होतो. बघा कसं काय करावं लागेल आपल्याला, 4 डिवायडेड बाय 100 बरोबर आहे का मित्रांनो. बघा अशा प्रकारे, मग आता इथं बघा, तिथं तर आपण बघितलं की 5 जेव्हा आपण डिवाइड करत होतो तर या पद्धतीने सिक्वेन्स होता, म्हणून आपण एकावर छेदात जो शून्य होता तो इकडे वाढवला उत्तरात. आता इथं दोन डिजिट आहे, काय करायची गरज नाही, फक्त हे दोन डिजिट उत्तर आलेल्या उत्तरामध्ये या साईडला द्यायचे आहे. दोन घर सोडून राईटपासून लेफ्टकडे दोन डिजिट सरकवायचं आहे फक्त, काहीच करायचं नाही. आणि मल्टिप्लाय कशाशी करायचं आहे बोलात, आता तुम्हीच बोलणार, त्या पद्धतीने शिकवतो आहे मी. 4 करायचं आहे, मग करा 4. काय करणार, 4 मल्टिप्लाय करायचं. मग इथं एक नंबर टाकतो मी, कसंही टाकतो, 1 2 3 5 6 8 बरोबर. आता हे झालं, आता आपण याला मल्टिप्लाय करतोय. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, 4. हे समजू नका, हे सिक्वेन्स सोडू नका, ही स्ट्रिक याची आहे. उत्तर तेच मिळणार नाही जे आपण 25 त्याला भागणार आहे, पण ही त्याची स्ट्रिक आहे. त्यामुळे 4 जर आपण मल्टिप्लाय करतोय तर उत्तर तेच येतं. तुम्ही कॅल्सीमध्ये ट्राय करून बघा. चला मग सुरुवात करूया. 4 8 32 3 कॅरी, 4 7 24 24 आणि 3 किती होतात, 24 आणि 3 होतात 27, 27 सी 7 हच्याला 2, 4 5 20 20 आणि 2 होतात 22, खाली 2 लिहायचा, वरती 2 कॅरी गेला, 4 3 12 12 आणि 2 किती झाले 14, 14 4 हच्चाला 1, 4 2 8 8 आणि 1 9 4 1 4 हे काय आहे उत्तर आहे. पण एक गोष्ट राहिली मित्रांनो, विसरायची नाही. मुलं हे करता पण हे विसरून जातात, मग हे करणं गरजेचं आहे. हे जे 2 दिलं आहे एका वर छेदात, हे उत्तराच्या राईटपासून डावीकडे द्यायचं, फक्त 2 घर सोडून, 2 डिजिट सोडून. मग बघा, 1 सोडला, हा 2 सोडला, इथं पॉईंट द्यायचं.
झालं आन्सर, किती सोपं आहे. आणि हे मी तुम्हाला समजावतो आहे त्यामुळे एवढा वेळ लागतो आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना हे कळायला पाहिजे. खूप सगळे सारे विद्यार्थी असतात जे यूट्यूबवरून स्टडी करतात, मग त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं असतं. मग तुम्हाला काही डाऊट असेल तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स कायम रिकामा असतो, त्याच्यात त्याचीच गरज असते. जे तुम्ही टाकता त्याच्यात डाऊट टाका, आम्ही नक्कीच तत्पर आहोत. आम्ही नाही तर आम्हाला जे शिकवत आहे त्या तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मल्टिप्लिकेशन ट्रिक असेल काही असो, तुम्ही चॅनलवर जाऊन बघा, सगळ्या प्रकारचे सोल्युशन दिलेले आहेत. ही तर एक ॲक्टिव्हिटीजचा भाग आहे की स्टुडंटला प्लॅटफॉर्म मिळावा, त्याचं कॉन्फिडन्स लेवल वाढावं. मग आता आपण अजून एक एक्झाम्पल करून घेऊ. 25 डिवायडेड करायचं तर मी एक दुसरं घेतो. अच्छा ठीक आहे, 8 5 8 9 10 5 किती मोठा आहे. 25 पाडा म्हणायला गेला 25 5 25 7 कुठं 5 कुठं 25 मग 0 अरे रे 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 रे. मग काही टेन्शन घेऊ घ्यायचं नाही, फक्त ह्या शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायच्या. ह्या आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये पास करून देण्यासाठी एकदम आपल्यासाठी रामबाण उपाय म्हणजे शॉर्ट ट्रिक. ह्या यूज करायच्या, मग बाकी काही टेन्शन नाही. पटापट उत्तर निघतं, कारण की नंबर हे एकमेकावर अवलंबून असतात, यांचे सिक्वेन्स असतात, ते आपल्याला माहीत पाहिजे. चला मग ह्याला पण सॉल्व करूया. आपण काय करतो, 4 मल्टिप्लाय करतो कोणत्याही अंकाला. जर 25 डिवाइड करायचं असलं तर मग करा 4 मल्टिप्लाय, 4 5 20. मी आन्सर इथं लिहितो, हे असं लिहून देतो तुमच्यासाठी. 4 5 20 20 0 2 कॅरी, 4 0 0 बरोबर. 4 जर 0 भाग केले तर काय होईल, 4 0 0 मग उरला किती, फक्त 2 बरोबर. 4 4 1 4 4 9 36 6 7 3 4 8 32 32 आणि 3 किती होतात 35 35 5 7 3 मग करा 4 5 20 20 आणि 3 23 होतात 3 2 कॅरी, 4 8 32 32 आणि 2 32 आणि 2 होतात 34. आणि एकच गोष्ट विसरायची नाही, शेवटची परत यायचं लगेच सिक्वेन्सकडे. मग ते 2 0 2 घर सोडून इथं पॉईंट द्यायचं, किती सोपं आहे ना. आता एक लास्ट ट्रिक राहिली आहे, फक्त आणि फक्त लास्ट ट्रिक राहिली आहे, ती आहे 125 कितीही मोठ्या नंबरला सहजरित्या 2-3 सेकंदात 4-5 सेकंदात आपण कसं डिवाइड करू शकतो. हे सगळं समजवण्यामध्ये टाईम जात आहे. हे जर तुमच्या हाताखालून 2-3 दिवसचा तुम्ही डोस जर घेतला ना, मग तुम्हाला हे सगळं लक्षात पण ठेवायची गरज नाही. जे पण आपण शाळेत शिकलो आहे आपण सगळं विसरून जाणार, या सगळ्या स्ट्रिकच्या आपण आधी होणार. लहान होतो तेव्हा ठीक होतं, तेव्हा आपली आयक्यू लेवल तेवढी होती. आता ग्रास्पिंग पॉवर वाढायला पाहिजे. कोणत्याही गव्हर्नमेंट क्षेत्रात आपण जातो आहे, मग तिथला लोड आपण काय लहान मुलांना ॲक्च्युली फॉर्म भरायची पण मुभा नाही आहे, मग त्यांनीच फॉर्म भरला असता. मग जे एलिजिबल झालेले आहेत खरंच, ज्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढलेली आहे, त्यांनाच तिथं ते प्रोव्हाइड करतात, त्यांचं सिलेक्शन होतं मित्रांनो. मग आपल्याला हे सगळं शिकायचं आहे, यामुळे आपलं सिलेक्शन लवकर होईल. एक लास्ट ट्रिक बघू, हे इरेस करतो मी. आता आपण करणार आहोत डिवायडेड बाय 1 2 5, याला डिवाइड करायचं आहे कितीही मोठ्या नंबरने. कितीही मोठा नंबर असू द्या, 125 आपल्याला डिवाइड करायचं आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे 125 सिक्वेन्स. मग तो सिक्वेन्स असा आहे बघा, 8 डिवाइडेड बाय 1000 हाच तो सिक्वेन्स आहे ना. करून बघा कॅल्सीमध्ये, कॅल्सी आहे ना आपल्याकडे, तुरंत मारायचं की काय बोलतोय काय करतोय सगळं समजतं. मग बघा आता इथं 3 डिजिट आहे. जेव्हा 5 बघितलं माझ्या लक्षात आहे 1 डिजिट होता, म्हणजे 1 0 होता, त्यानंतर 2 0 होते, आता किती 0 आहे, 3 0 आहे. 3 डिजिट आहे ना, 3 0 आहे. आता लक्षात घ्या, 125 कोणत्याही मोठ्यात मोठ्या असो छोट्यात छोट्या असो नंबरने आपल्याला भाग द्यायचा आहे. तर चला सुरुवात करूया. 1 2 8 5 3 8 9. आता तर मी सांगतो या व्हिडिओमध्ये लई मुलं असे बसलेले असतील की तुम्ही थांबा आम्हाला येतं. चला मग मित्रांनो हे सॉल्व करूया आपण. सगळ्यात पहिले 125 कोणत्याही मोठ्या नंबरला कसं भागता येईल ते आपण आता बघूया. आता तुम्हाला माहिती आहे पहिले तर मी सगळं सांगितलेलं आहे. आता 8 याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, तर करा मल्टिप्लाय. मग काय 8 टेबल तर सगळ्यांना लर्न असतो,
मग 8 9 72 72शी 2 7 कॅरी गेला, 8 8 64 64 आणि 7 किती होत आहे मित्रांनो, 64 आणि 7 71 होत आहे बरोबर। तर 71शी 1 7 कॅरी द्या, 8 3 24 24 आणि 7 किती होत आहे मित्रांनो, 24 आणि 7 31 होत आहे बरोबर। मग 31शी 1 परत 3 कॅरी द्या, 8 5 40 40 आणि 3 43 43शी 3 घ्या, 4 कॅरी द्या, 8 8 64 64 आणि 4 68 68शी 8 6 कॅरी द्या, 8 2 16 16 6 22 16 6 22 22शी 2 हच्याला 2 द्या, मग 8 1 8 8 2 10। आता हे समजर 25च्या टेबलने सॉल्व केली असते तर काय लिहितो हे आपल्यालाच कळणार असतं, मग त्यामुळे अशा तुफानी स्ट्रीक असतात। आणि बघा आता हे आन्सर नाही झालं आहे, हे मी तुम्हाला सांगितलं आहे जेव्हा आपण 5ने डिवाइड करत होतो तेव्हा एक डिजिट एक घर आपल्याला दशांश द्यायचा होता, मग त्यानंतर आपण 25 बघितलं, 25ला 2 घर, आता किती आहे 3 0 आहेत, एकावरती 3 0 आहे डिनोमिटरला। मग इथं राईट बाजूपासून डावीकडे 1 1 2 3 आणि इथे पॉईंट द्यायचं, किती सोपं आहे। मग ह्या पद्धतीने जर आपण केलं तर एक्झाम आपणच पास होणार, कारण की जे पास होतात त्या ह्या स्ट्रिक आत्मसात करून गेलेले असतात, त्यांना ही बाय हार्ट लर्न असते। मला किती टाइम लागतो आहे कारण की मी तुम्हाला शिकवतो आहे, आता ते डोक्यात राहिल्यावर तर माणूस पटापट करतो ना, पटापट 8चा टेबल घ्या, यांना पटापट यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या, मल्टिप्लाय झाल्यानंतर 3 0 ठेवून द्या इट इज, मग एवढं सोपं होऊन जाते। अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, चला मग दुसरा एक्झाम्पल घेऊ आपण अजून एक, 8 7 2 3 5 3 4 ओके। हे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे, हे एक्झाम्पल घेऊन बघू आपण, 4 सिक्वेन्स काय आपल्याला आपण डिवाइड करायचं शिकत आहे, 125 नाही हे विसरायचं नाही, आणि याचा हा पण सिक्वेन्स विसरायचा नाही। जर असं काही आलं तर लक्षात हे आलं पाहिजे डायरेक्टली, काय आलं पाहिजे, 8 / 100 स्ट्रिकचा सिक्वेन्स तर हाच आहे 1000 बरोबर। तर आता बघा 8ने आपण याला मल्टिप्लाय करू, 8 4 32 3 कॅरी, 8 3 24 24 आणि 3 27 होतात, 7 2 कॅरी, 8 5 40 40 आणि 2 किती झाले 42 4 कॅरी द्या, 8 3 24 24 आणि 4 किती झाले 28 आणि 2 कॅरी, 8 2 16 16 2 18 1 कॅरी, 8 7 56 आणि 1 57 5 कॅरी, 8 8 64 64 आणि 5 किती झाले मित्रांनो 64 आणि 5 69 आणि त्यानंतर हे जे 3 डिजिट आहे त्या या सेटला द्यायचे, 1 2 3 घर सोडून इथं डिजिट द्यायचा, झालं मित्रांनो। तर मित्रांनो लक्षात ठेवा, आम्ही विद्यार्थी तुमच्यासाठी म्हणजे सर आम्हाला शिकवत आहे त्यानंतर असे डिजिटल प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून देत आहे, तर तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत घेतो आहे, तर तुम्ही आमच्या सर आम्हा विद्यार्थ्यांना इन्करेज करा, काही चुका असतात तुम्ही त्या कमेंट बॉक्सला टाका, आमच्याने नाही झालं तर आमचे जे सर आहेत जे आम्हाला हे सगळं प्रोव्हाइड करतात ते तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन नक्की देणार। आणि त्याचमुळे की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलचं नाव काय आहे, बँकर्स व्ह्यू पॉवर बाय IBC इन्स्टिट्यूट, याच्या 2 शाखा आहेत, एक अशोक स्तंभला आहे, एक नाशिक रोडला आहे, तुम्ही या प्रत्यक्ष भेट पण देऊ शकता ज्यांना पॉसिबल आहे ते, बाकी ज्यांना पॉसिबल नाही आहे ते तर या थ्रू करू शकता। पण विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बार क्लिक करायला विसरू नका, कारण की जो नवीन व्हिडिओ येणार आहे तो याच्याच थ्रू येणार आहे, याच्या सिक्वेन्सने येणार आहे, मग तो तुम्हाला कसं कळणार, त्यामुळे लाईक सबस्क्राईब करा, धन्यवाद।